लोकसभा चुनाव को लेकर जारी सियासी संग्राम के बीच महाराष्ट्र के वर्धा लोकसभा सीट से बीजेपी मौजूदा सांसद के लिए एक बुरी खबर सामने आई है। दरअसल बीजेपी सांसद और प्रत्याशी रामदास तड़स के बेटे पंकज तड़स पर महिला ने गंभीर आरोप लगाया है। एक महिला 17 महीने के बेटे के साथ मीडिया के सामने आई और यह दावा किया कि यह बच्चा बीजेपी सांसद के बेटे का है और अब वह अपने बेटे के लिए पिता का नाम चाहती है। यहां गौर करने वाली बात यह भी है कि जिस महिला ने यह आरोप लगाया उसने खुद वर्धा सीट से निर्दलीय उम्मीदवार के तौर पर नामांकन दाखिल किया है। इस महिला का नाम पूजा शेंद्रे बताया जा रहा है, लेकिन वह अपना नाम पूजा तड़स बता रही है। महिला ने आरोप लगाया है कि जाली कागजात के सहारे सांसद के बेटे पंकज ने उनके साथ नकली शादी की और फिर जबरन उसके साथ शारीरिक संबंध बनाए। हालांकि इस पूरे मामले को पंकज हनी ट्रैप बता रहे हैं। फिलहाल मामला हाई कोर्ट में चल रहा है, लेकिन इस मामले के सामने आने के बाद इलाके में खलबली मची हुई है और विपक्षी पार्टियां भी इस मुद्दे को भुनाने में जुट गई हैं। लेकिन सवाल यह उठता है कि महिला के आरोपों में सच्चाई कितनी है और क्या चुनावी स्टंट है या फिर कुछ और। बहरहाल मामला अदालत में विचाराधीन है और फैसला आने के बाद ही यह तय होगा कि इसके पीछे की असल वजह क्या है। यांचा हनी ट्रॅपचं प्रकरण होतं गेल्या 2020 पासून आणि 20 मध्ये यांनी माझ्यावर हनी ट्रॅप केला त्याबाबत मी पुराव्यासहित माननीय न्यायालयामध्ये गेलो। न्यायालयाने 10 लोकांवर गुन्हे दाखल केले, त्याच्यात आरोपी वाढेल। त्यापैकी 8 लोक हजर झाले, 8 लोकांना जमानतीवर सोडले गेले। पूजा शेंद्रेला आणि पूजा तडसला जर समजा माझ्यावर आरोप करायचे आहे तर हीच वेळ का? 2020 पासून चाललेलं प्रकरण 2003 पर्यंत 3-3 वर्ष तुम्ही फक्त शांत राहतात, कोर्टात हजर राहत नाही आणि फक्त मीडियांसमोर एक राष्ट्रीय नेत्याचा कार्यकर्ता घेऊन उभे राहतात, हे राजकारण नाही ती काय आहे? तडस साहेबांचं घर आणि माझं घर हे वेगवेगळे आहेत। आम्ही जरूर एका मोहल्ल्यात राहतो, घराला घर आमचं लागून आहेत, पण त्यांचं घर आणि माझं घर हा वेगवेगळे आहेत। त्यांनी मला बेदखल सुद्धा केलेला आहे त्या बाबतीत आहे। पण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हा मुद्दा का काढतात आणि सुषमा अंधारी जेवढं येतात आहे ती स्वतःच्या परिवारात थोडंसं झाकून तर बघा। आपल्या पतीचा आपण थोडंफार जुळून घेत नाही आणि दुसऱ्याच्या संसारात आग टाकायला जातात। सुषमा ताई हे धंदे बंद करावो। मोदीजी अगर आप तक यह इंटरव्ह्यू पहुंच रहा है, आपके सलाहकारों तक, आपके प्राइम मिनिस्टर ऑफिस तक अगर यह इंटरव्यू पहुंच रहा है तो हम पूजा तड़स जी की ओर से आपसे नम्र निवेदन करना चाहते हैं कि मोदी का परिवार यह ट्विटर पर सिर्फ ट्रेंड चलाने से मोदी का परिवार नहीं बनता है। मोदी का परिवार तब बनेगा कि आने वाली 20 तारीख को आप जब वर्धा में आएंगे और वर्धा में जिस प्रत्याशी के लिए आप प्रचार सभा लेंगे उसी प्रत्याशी ने किस तरह से अपने परिवार की बहू को एक दरबदर भटकने की जिंदगी दे रखी है, अगर उसको आप पहले न्याय दिलाते हैं तो फिर आप सही में मोदी का परिवार यह हैशटैग चलाने की योग्यता रखते हैं। यह हम बड़ी नम्रता से आपके सामने कहना चाहते हैं। हे हा अत्यंत गंभीर आरोप है। 2014 पासून माझी आणि पंकजची मैत्री होती, त्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं। प्रेमानंतर 2020 मध्ये त्यांनी बनावटी लग्नाचा कट केला माझ्याशी। जेव्हा मी त्यांना विचारलं की आपलं लग्न कधी होणार, त्यानंतर मी त्यांना विचारलं, परिवारामध्ये बैठका घेतल्या गेल्या। बैठक घेतल्यानंतर 4 महिन्याचा वेळ मागितला। 4 महिन्याचा वेळ मागितल्यावर कोर्ट मॅरेज, लोक आता कोरोना आहे तर कोर्ट मॅरेज करू असा प्रस्ताव मांडला आणि आपण नोंदणी पद्धतीने हे लग्न करत आहोत म्हणून माझ्याकडून ते कागदांवर सह्या घेतल्या गेल्या। सह्या घेतल्यानंतर 2 महिन्यांनी कुठलीच विचारणा झाली नाही। तेव्हा मी त्यांना बोलली की आता काय करायचं, जो फ्लॅट त्यांनी बुक केला होता त्या फ्लॅटवर नेऊन माझा अत्यंत घाणेरड्या पद्धतीने माझा उपभोग घेतला गेला। तिथे गेल्यानंतर तिथे मला प्रेग्नन्सी राहिली आणि जेव्हा मी म्हटलं की आता काय करायचं, तर म्हटलं की आपल्याला सर्व समाजासमोर चांगल्या पद्धतीने मोठ्या पद्धतीने आपल्याला लग्न करायचं आहे, तर आपण सध्या हा बाळाचा विचार काढून टाकू। यापूर्वीही माझं एक ॲबॉर्शन झालेलं आहे, त्या ॲबॉर्शनचे हे डॉक्युमेंट्स।
सेवाग्राम रुग्णालयाचं हे वर्षांचं डॉक्युमेंट, याच्यात सगळ्यात साफ लिहिलेलं आहे की 1 month 3 days ॲबॉर्शन झालेलं आहे. ते ॲबॉर्शन करून घरीच गोळ्या औषधं देऊन माझा गर्भपात करण्यात आला. त्यानंतर मला वाऱ्यावर सोडलं गेलं आणि घाणेरड्या पद्धतीने माझ्यावर आरोप लावले गेले की हे बाळ माझं नव्हतं, तू लग्नाच्या पूर्वीच आणलं वगैरे वगैरे, खूप घाणेरडे आरोप लावले गेले. त्यानंतर मी समाजासमोर निघाली, मी लोकांना मदत मागितली. आता सध्याच 13 चित्रपटाचे जे दिग्दर्शक आहेत हरीशजी थापे, त्यांनी स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात एक चित्रपट काढला, त्यांच्यापर्यंत पोहोचली.